धक्का देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अमोल मिटकरी. अमोल मिटकरी जी, आपण पाहतोय की आपल्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्यामध्ये ब्राह्मण महासंघ आक्रमक झालेले आहे आणि त्याचे कार्यकर्ते आता कार्यालयासमोर, आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करतायत, काय सांगाल आपण? माझ्या विधानामध्ये कुठेही कुठल्याही समाजाचा अपमान झालेला नाही. माझा व्हिडिओ सगळ्यांनी पूर्णपणे ऐकावा. मी एक प्रसंग जो कन्यादान प्रसंगाच्या समयी होता त्या प्रसंगाचं स्पष्टीकरण दिलं. तिथं जे मंत्रांचे उच्चार झाले त्याचा फक्त अर्थ सांगितला. आता त्या लोकांचं म्हणणं असं आहे, काही लोकांचं, जे भाजप प्रणित काही संघटना आहेत का हे अगदी शोधलं पाहिजे. माझ्या विधानाचा विपर्यास केला जातोय. मी कुठल्याही समाजाच्या विरुद्ध बोललेलो नाही आणि राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रश्नच उरत नाही. राष्ट्रवादी कार्यालयाचा त्याचा याचा काय संबंध आला? अगदी अमोलजी, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आपल्यासोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सुद्धा आहेत. आनंदजी, अमोलजींचं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही समाजाचा अपमान केलेला नाहीये, आपली काय प्रतिक्रिया यावर? आम्ही म्हणतच नाही की त्यांनी कोणत्या समाजाचा अपमान केला. आमचं म्हणणं, त्यांनी हिंदू धर्मियांच्या लग्नविधीचा, लग्न परंपरेचा अपमान केला आहे. जो मंत्र लग्नात उच्चारला जातच नाही तो मंत्र चुकीच्या व्यासपीठावर चुकीच्या पद्धतीने उच्चारून त्याचा चुकीचा अर्थ लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असा कुठला तरी मंत्र असू शकतो का की नवरदेवाला सांगतो की तू तुझी बायको तुझ्या लग्न तो अरेंज करतो त्या पोरीला दानगी द्यावी? एवढ्या वर्षात अनेक संस्कृतीचे पंडित झाले, कोणाला त्याचा अर्थ कळला नाही का? अमोलजींनाच कळला तो अर्थ. त्यामुळे आमचा जे विषय काल संपलेला होता, आम्ही फक्त राष्ट्रपतीचे कार्यक्रम पत्र देणार होतो त्यांना निषेधक की अमोल मिटकरी यांना त्यांना सावध करा. एवढं साधी सोपी भूमिका असताना त्याला उगाच काहीतरी विपरीत करण्यात आला, धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला दोन्हीकडनं. आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना आक्रमक असं उत्तर दिलं. आमच्यासाठी आता सुद्धा विषय संपलेला आहे. भविष्यात जर हिंदू धर्माच्या कोणत्याही पद्धती आणि पूजा पद्धतीला असा विरोध झाला तर आम्ही हिंदू महासंघ म्हणून तसंच त्यांना उत्तर देऊ. अमोलजी यांची हीच तयारी, चला चला जेव्हा माफ करून ते कधी बोलण्यात का? नमस्ते बाबतीत बोलू शकतील का? बायकांच्या बाबतीत बोलू शकतील का? मग हिंदू धर्मा सॉप करते व त्यांच्या विषयी का बोललं जातं? हे आमचं साधंच नाही त्यांना. अगदी आनंदजी, पण आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते तिथे आले होते आणि त्यांनी आक्रमक घोषणाबाजी केली नेत्यांविरोधात आणि त्यामुळेच मग राष्ट्रवादी सुद्धा रस्त्यावर उतरली होती, याविषयी काय सांगाल? आमचा अधिकार आम्ही बदलला, राष्ट्रवादीचा अधिकार राष्ट्रवादीने बदलला. आमची कोणाही विषयी काही तक्रार नाही. लोकशाहीमध्ये या गोष्टी सुद्धा गृहीत धरल्या पाहिजे, विरोध करताना आणि आक्रमक होणं सुद्धा. बरं, म्हणजे मग आता आपल्यासाठी हा विषय पूर्णपणे संपलेला आहे. आपण आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. अमोलजींनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भविष्यात स्वतःची काळजी, त्या बोलण्याविषयी काळजी घ्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. अगदी अमोलजी, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आपली? बघा, मी परत सांगतोय, मी कुठल्याही धर्माचा अपमान केलेला नाही हे आनंद दवे यांनी पण मान्य केलेलं आहे आणि मी मला जो अनुभव आला तोच मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोरचे वेगवेगळे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठंही जातीय सलोखा बिघडू नये याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. त्यासाठी माझा पण सातत्यानं प्रयत्न आहे, त्यांचा पण असावा असं मला वाटतं. आनंदजींचं म्हणणं असं होतं की आपलं व्यासपीठ, ज्या व्यासपीठावर आपण होतात तिथे ते बोलणं अपेक्षित नव्हतं, व्यासपीठ किंवा ते स्थान जे होतं ते चुकीचं होतं, असा आक्षेप त्यांनी नोंदवलाय. नाही, तो त्यांचा आक्षेप असेल, ठीक, आक्षेप त्यांचा असेल. पण मी फक्त एक किस्सा त्यांना सांगितला. किस्सा कुठून सुरू झाला? हनुमान चालीसावरून सुरू झाला. जी लोक म्हणतात राष्ट्रवादीची लोक नास्तिक आहेत, राष्ट्रवादीची लोक यांना हे करतात, त्यांना मी सांगितलं की बाबा आम्हाला धर्माचं प्रदर्शन करण्याची सवय नाही आहे. धर्म हा आम्ही पण मानतो, आम्हाला मुखोद्गत हनुमान चालीसा आहे आणि हनुमान चालीसा म्हणताना मी त्या ओवी म्हटल्या तर त्या सहज आल्या असतील ना. त्याचा एवढा विपर्यास करायचं की कारणच नाही कुठल्या समाजाबद्दल माझा आक्षेपच. तुम्ही अमोलजी, तुमचं आणि माझं काल बोलणं झालं होतं, तुम्ही जर तेव्हा सांगितलं असं असं माहित केलं असं की आमच्या बोलण्याचा काय बोलण्याचा ओघात बोलणे केले, हा विषय संपला असता काल. पण आपण अडून बसलात अमोलजी. आपल्याला बाईक पाठवलं होतं साहेब, आपण पाहिला नाही, आपण डिलीट केला, त्याला मी काय करणार? आता पाठवून आज वायरल करतो की ठीक आहे बोलण्याचे ओघात झाले. आमच्या विषय अजून संपतोय आम्हाला जाती धर्मामध्ये. आपल्या दोघांचाही मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद आपल्या, आपण आम्हाला प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल. तर आपण पाहिलं, पुण्यामध्ये आंदोलन झालेलं आहे, अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे ब्राह्मण महासंघाकडून. दरम्यान अमोल मिटकरी यांनी नेमकं काल काय वक्तव्य केलं होतं पाहूया. एतत दिरामायणम, ढोलाला पाणी लावा. कधी दुरुस्त होईल काय माहित, आचमन करा. मुंडे साहेब, एका ठिकाणी गेलो मी, कन्यादान होतो, कन्यादान, मुलीचा बाप म्हणजे साहेब बसा जरा, कन्यादान आहे. म्हटलं का हो, अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं, कन्या काय दान करण्याचा विषय असतो का हो? नाही म्हणे, असतो ना, आम्हाला शिकवलंय असतो. बसा म्हटलं, बसलो खुर्चीवर. बरं, नवरदेव पीएचडी, नवरी एम
एम ए झालेली. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्कारोली डोळ्याला पाणी लावा. ए नवद्येन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धा मी रक्षमाचार माचार हात पुढे करा. तुमचा हात माझ्या हातात द्या. तुमच्या पत्नीचाही हात माझ्या हातात द्या. मना मम भार्या समर्पयामी. आचमन करा. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्कारोली मम भार्या समर्पयामी. मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे म्हटलं येड्या ते महाराज असे म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको समर्पयामी म्हणजे घेऊन जा. अरे अरे अरे.